नमस्कार सद्गुरुजी तर सद्गुरुजी तुम्ही अंतर्गत शत्रूविषयी बोलत होता विषय हा आहे की गेल्या काही दिवसात कारवाई होत आहे या अंतर्गत शत्रूवर आणि ही ती पाठिंबा देणारी लोकं आहेत आर्थिक सहाय्य करणारे आणि सीमेच्या या बाजूची आपली लोक आहेत जे पाठिंबा देत आहेत आपण हे लक्षात घ्यायला आहे की एक दोन लोक नाही आहेत एक संपूर्ण व्यवस्था आहे ही व्यवस्था मोडून काढली पाहिजे पूर्णपणे म्हणजे जर बाहेरच्या लोकांना काही करायचं असेल त्यांना लष्कराच्या स्वरूपात यावं लागेल पण या प्रकारच्या गोष्टी करता येणार नाहीत या गोष्टी घडू शकत आहेत कारण देशातच एक प्रकारची व्यवस्था आहे एक प्रकारचं समर्थन सोशल मीडियावर मीडियामध्ये त्यांना पाठिंबा मिळतोय हे मोडून काढलं पाहिजे हे पा देश म्हणजे काही मी काही कुठल्या रागानं ना बोलत नाहीये मी फक्त उपाय काढण्याच्या दृष्टीनं बोलतोय देश म्हणजे काही आकाशातून खाली आलेली गोष्ट नाहीये ती एक कल्पना आहे जी आपण सर्वांनी मान्य केली आहे की हा आपला देश आहे जर आपण त्याची काळजी घेतली नाही तर आपण स्वतःला त्यात गुंतवलं नाही तर ही कल्पना एक सुंदर कल्पना होणार नाही ही एक भयंकर कल्पना होऊन बसेल आता सध्या आपल्याकडे ही समस्या आहे अनेक लोकांनी स्वतःला या कल्पनेत गुंतवलं नाहीये तर एकतर अलिप्त आहेत राजकीय पक्ष सुद्धा किंवा दुलायमान स्थितीत आहेत किंवा कुठं जायचं विचार करतायत त्यांना विचार करण्यासाठी सुद्धा कारण असू शकतं वास्तवातली तिथली परिस्थिती कारण मला माहिती आहे पलीकडून अनेक वेळा पाकिस्तानला वाटत की अगदी कि ते अगदी जवळ आहेत काश्मीर मिळण्याच्या त्यांना कधीच समजत नाहीये की त्यांनी काहीही केलं तरी भारतीय सेना कधीच असं हातात देणार नाहीये काश्मीर त्यांच्या ते कधीच घडणार नाहीये पण त्या बाजूला तसा भ्रम आहे अनेक वेळा गेल्या सत्तर वर्षात किमान चार पाच वेळा त्यांना अगदी पक्क वाटत होतं की ते इतकं त्यांच्या हातात आहे की आता मिळेलच कारण त्या प्रदेशात ते तसं बोलू लागतात इतकं जवळ आलंय की अजून दोन महिन्यात काश्मीर आपलं असेल अशा प्रकारच्या चर्चा तिथं होऊ लागतात तर हा भ्रम आपल्याला नष्ट करायला हवा आणि ते कसं करावं जर तुम्ही याला पाठिंबा देणारी लोकल व्यवस्था काढून टाकली पूर्णपणे तिथं तिथं अशी लोक आहेत जे स्पष्टपणे त्या बाजूचे आहेत त्यांना एका प्रकारे हाताळायला हवं अशी अनेक लोक आहेत जे दोन्हीच्या मधोमध बसून राहतात कुठल्या बाजूला जायचं त्यांना कळत नाही त्यांच्याशी जरा प्रेमाने बोलायला हवं आणि जे या बाजूचे आहेत त्यांना सुरक्षित करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे जेणेकरून त्यांना हानी पोचणार माहित नाही सद्गुरुजी तुम्ही एका मॅगझिन मध्ये आलेला एक रिपोर्ट वाचला की नाही ज्यामध्ये सर्व शहीद झालेल्या जवानांच्या जातींकडे बघण्यात आलं होतं आणि असं म्हणतात की फक्त बारा पॉईंट पाच टक्के जवान जे शहीद झाले ते उच्च जातीचे होते आणि शहीद झालेल्यांपैकी खालच्या जातीचे शेड्युल्ड कास्ट सीचेच सर्वाधिक जवान होते हे पहा असा विचार करणारी अगदीच निकृष्ट दर्जाची डोकी आहेत आपल्या देशातली दुर्दैवानं एकतर सोशल मीडियावरून किंवा आता पत्रकार सुद्धा त्यांच्याकडे कॅमेरा वळवतात प्लीज यांची मनुष्य म्हणून घ्यायची लायकी नाहीये कृपया तुमचे कॅमेरा त्यांच्याकडे केंद्रित कॅमेरा त्यांच्यावर केंद्रित न केल्यानं शरीराच्या आत झालेला अल्सर बरा होईल सुटका मिळेल उपाय मिळेल असं आहे तुमच्या शरीरात अल्सर असेल तर तुम्ही तो तुमच्या चेहऱ्यावर घेऊन फिरायची गरज नाही पण त्याचा इलाज करायला नको का इलाज करायलाच हवा कसा याचं एकमेव कारण लोक अशी विचित्र विधान करण्यामागचं म्हणजे एका दिवसापुरतं त्यांना लोकप्रियता मिळते पहिलं म्हणजे त्यांना तसं स्टेटस देऊ नका तर या देशात आजकाल असं झालंय कुणाला जर स्क्रीनवर यायचं असेल तर फक्त एवढं करायचं की काहीतरी विचित्र विधान करायचं भलतंच विचित्र काही बोललात आणि जर कॅमेरा तुमच्यावर असेल तर ते केवळ मजा घेतात मिळालेल्या प्रकाश जोताची कृपया त्याला ते देऊ नका पण सद्गुरुजी जर या लोकांना असं करू नका म्हटलं किंवा या विरुद्ध कारवाई असेल तर ते रस्त्यावर येऊन निषेध करतील की त्यांचं वाचा स्वातंत्र्य काढून घेण्यात आलं आणि या देशात सहिष्णुता उरली नाही असं बघा वाचा मानवाला मिळालेलं एक अमूल्य वरदान आहे हे फार फार महत्वाचं आहे की मनुष्याला साजेशी अशीच भाषा आपण वापरली पाहिजे मुळात मनुष्य म्हणजे हेच बाकीच्या प्राण्यांपासून आपण कशाप्रकारे वेगळे आहोत तर आपल्यामध्ये एक अशी बुद्धिमत्ता आहे जी आपल्या सक्तीपूर्ण प्रवृत्तीच्या पलीकडे विवेक करून प्रतिसाद देऊ शकते म्हणजेच आपण अधिक समावेशक बनू शकतो आपल्याला आपापल्या हद्दीच्या आत राहून जगायची गरज नाही इतर प्राण्यांप्रमाणे अजून एक मार्ग आहे आपल्याकडे या पलीकडे पाहण्याचा जर जर तुमची वाचा ही गोष्ट दर्शवत नसेल तर खरंच तुम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही नसायला हवा तुम्हाला तो अधिकार पण अशा लोकांविरुद्ध कारवाई करायला नको का हे पहा खोटी साक्ष देण्याविरुद्ध कायदा आहे या देशात बदनामीविरुद्ध कायदा आहे या देशात पण तुम्ही जर बदनामीची केस केली कुणावर तर तुम्हाला कोर्टात चक्रा मारत राहायला लागतील त्यांच्यापेक्षा जास्त मग मुंक, मग काय करायचं सर मी म्हणतोय पहिली गोष्ट म्हणजे न्यायनिवाडा लवकर व्हायला हवा हे फार महत्वाचं आहे जेव्हा न्याय मिळायला दहा वर्ष पंधरा वर्ष लागत असतील तुम्ही फक्त त्याच माणसाला पुन्हा शिक्षा करताय ज्यावर आधीच अन्याय झाला आहे ही रोजची गोष्ट झाली आहे सर्वांबरोबर देशभरात सर्वांना इतकी सूट आहे कुणी काही म्हणू शकतं कारण कुठल्याच परिणामाची चिंता करावी लागत नाही जर पूर्वीचे दिवस असते लोकशाहीच्या आधीचे गावात किंवा शहरात कुणी जर काही म्हटलं जे खरं नसेल आणि तुम्हाला बदनाम करणारा असेल तर ते जाऊन त्याच्या मुस्कटात द्यायचे पण आता ते कायद्याविरुद्ध आहे तुम्ही मुस्कटात दिली तर तुम्हाला अटक होईल त्याला नाही ठीक आहे तर मी कायदा हातात घेण्याबद्दल बोलत नाहीये पण जर तुम्ही जाऊन काही कृती केली तर ते कायदा हातात घेण्यासारखं होईल पण आता तो जे काही करू शकतो तो करू शकतो आणि कुठलाच कायदा नाहीये आहे कायदा पण तो फारच हळू काम करतो चेष्टेचा विषय बनता तुम्ही तर या गोष्टी आपण ठीक करायला हव्या एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे व्यवसाय नीट चालण्यासाठी असो किंवा अशा प्रकारच्या समस्या मिटवण्यासाठी अशा लोकांना ठीक करण्यासाठी जे देशाविरुद्ध काम करतायत दहशतवादाच्या स्वरूपात किंवा अनेक प्रकारे देशाचं नुकसान करून तीन आत न्याय मिळाला पाहिजे बरं तुमच्याकडे पुरेसे जज नाहीयेत बरोबर मी म्हणतो आता वेळ आले या गोष्टींचा विचार करण्याची की जबाबदार नागरिक या शहरामधले असं म्हणा तुम्हाला एक हजार लोक मिळू शकत नाहीत का जे पूर्वग्रह न बाळगता कार्य करू शकतील न्याय देण्यासाठी पाच लोक दहा लोक त्यांना ज्युरी बनवा आणि सगळ्या छोट्या छोट्या केसेस क्लिअर करून टाका काय म्हणताय तुम्ही या देशात जिथे ही लोक बाहेर फिरत आहेत ओमर खालिद आणि तुम्हाला माहिती आहे हे सर्व लोक कन्हैया कुमार ते आज आयकॉन्स बनलेत या घोषणा दिल्यामुळे किमान ते त्या समूहाचा भाग होते ज्यांनी अशा घोषणा दिल्या भारत तेरे तुकडे तुकडे होंगे हो हो अफजल हम शर्मिंदा तेरा का म्हणत काय हे लोक अजून आणि जर त्यांच्यावर राजद्रोहाचा कायदा लादला तर काही प्रमुख राजकीय पक्ष येऊन प्रश्न हो करू हो। लागतात मी तेच म्हणतोय कायद्यानुसार ते रस्त्यावर मोकळे फिरता कामा नाहीत ठीक आहे ते रस्त्यावरच नाही तर प्रकाश झोतात झळकतायत प्लीज संपुआात आहे हीच वेळ आहे आता सध्या देश तयार आहे यासाठी त्यांच्या भावना तयार आहेत हीच वेळ आहे या सर्व गोष्टींचा नायनाट करायची या सर्व गोष्टींचा कारण हे बदला घेण्याबद्दल नाहीये हे याची खात्री करण्याबद्दल आहे की संधी आपण ज्या उंबरठ्यावर सध्या उभे आहोत की आपण सगळे प्रश्न सोडवू शकू गरिबीचे आणि या देशाच्या लोकांचं कल्याण साधू शकू ज्यांना इतक्या गोष्टी भोगाव्या लागल्या मागच्या दहा पंधरा पिढ्यांसाठी त्यांना दारिद्र्यात राहावं लागलंय आता ही संधी आहे आपल्याला कुठल्या मूर्खाना हे खराब करायला नकोय तर आपण उपाय काढण्याच्या दृष्टीनं काम करायला हवं हीच वेळ आहे जेव्हा मी म्हंटल त्यांची व्यवस्था पूर्ण मोडून काढा म्हणण्याचा अर्थ हाच आहे अगदी सर्वजण त्यांच्यातले कुणीही असू दे अरे काही वर्षांपूर्वी जनरल मुशर्रफ म्हणाले पुढचं युद्ध तुमच्या सीमांच्या आत होईल सीमेवर नाही म्हणाले ते तसं ते तसं म्हणाले कारण त्यांना काही गोष्टींची जाणीव होती आणि खबर होती आता जेव्हा काही लोक कुठून सर्वांसमोर म्हणतायेत की आम्हाला देशाचे तुकडे करायचे आहेत आपण ठरवलं पाहिजे आपण सर्वांनी तोडायचा का देश आपला आपण तोडला एकदा पुन्हा कधीच आपल्याला तसं करायचं नाहीये कारण कारण जेव्हा आपण तुकडे केले तेव्हा दहा लाखाहून अधिक लोकांना मारलं आपण आणि दीड कोटीहून अधिक लोक बेघर झाली त्यापैकी अनेक जण सत्तर वर्षांनंतर अजून सावरले नाहीयेत आणि आपल्याला माहितीये ती पिढा हे पा रिपोर्ट्स मध्ये मेलेल्या लोकांची बातमी असते जर इतकी लोक मेली तर तुम्ही रिपोर्ट द्याल की इतकी लोक मेली पण लोकांना होत असलेली यातना तुम्हाला रिपोर्ट करता येते का आहे का मार्ग तुमच्याकडे लोकांच्या यातना रिपोर्ट करण्याचा ती लाखो लोक ज्यांना लुटलं बलात्कार केले त्यांची मुलं बायका नवरे गमावले आणि अशा परिस्थितीत ते आले इथून आणि तिथून दोन्ही बाजूकडचे मी म्हणतोय तुम्हाला तशीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण करायचे का मी भौगोलिक सीमांविषयी नाही बोलत आहे मी मानवी यातनेविषयी बोलतोय आपण ते यातना पाहिलेल्या आहेत दुर्दैवाने या गोष्टी कुणी नीट रेकॉर्ड नाही केल्या याबद्दल कुणी पुरेसं लिहिण्याची तसदी नाही घेतली याबद्दल कुणी चित्रपट नाही केले कुणीच ते पुन्हा जिवंत करून दाखवलं नाही या पिढीसाठी की आपल्या बरोबर घडलंय पुन्हा आपण कधीच तशी चूक नाही केली पाहिजे तर खुलेआम जेव्हा देशाच्या राजधानीमध्ये कोणी म्हणतो तुकडे टुकडे काय तुम्ही कायद्याचा बारीक अभ्यास करण्यात वेळ घालवताय प्लीज जे करायला हवं हो ते करा पटकन लोकशाही ही देश सुरळीतपणे चालवण्यासाठी आहे देश तोडण्यासाठी नाही लोकशाही देश तोडण्यासाठी नाहीये जर कोणाचा असा समज असेल तर त्यांना आत्ताच सुधारणा करायला हवी कारण लोकशाही म्हणजे शांतीपूर्ण पद्धतीनं सत्तापालट होण्याबद्दल आहे मुळात की रक्तपाताशिवाय सत्तापालट होऊ शकतो जे पूर्वी कधीच मानवी इतिहासात नाही झालं केवळ लोकशाहीची प्रक्रिया आल्यावर हे घडतय तर लोकशाही म्हणजे तुम्हाला देश तोडण्याचा अधिकार नाहीये आपल्याला देश पुन्हा एकदा तोडायचा नाही आपण एकदा केलंय आपण त्या यातना भोगले आहेत आणि आपल्याला या प्रकारचा प्रसंग पुन्हा कधीच उद्भवायला नकोय आपल्या देशात तर कुणाला वाटत असेल की त्यांना तसं करायचं आहे तर आपण त्यांना ठीक करायलाच हवं कशाला थांबलोय आपण त्यांचा अजेंडा हा देशाच्या कल्याणासाठी नाहीये जेव्हा असं काही असेल तेव्हा आपण कृती केली नाही तर आपण काही शांतीपूर्ण लोक नाही आहोत आपण फक्त भोळसट आणि मूर्ख आहोत एवढंच आहे मला इतिहासातली एक मूर्ख पिढी बनायचं नाहीये जिला कळलंच नाही काय करावं हा देश पुढे नेण्यासाठी मला या समाधानाने मरायचं आहे की एक पिढी म्हणून आम्ही योग्य गोष्टी केल्या आणि देशाला योग्य जागी घेऊन गेलो सर्वांनी हे समजून घ्यावं की अगदी प्रचंड मानवी यातांना आपण निर्माण केल्या ते दोन तुकडे केल्यानं आणखी तुकडे नको जो कोणी अशी भाषा करेल त्याने या देशात राहू नये किंवा सरकारी सरकारी पाहुणचार घ्यावा